आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंबड येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कलाकारांची गरुड भरारी. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा 2019 अंतिम फेरीमध्ये केला प्रवेश. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या दत्तकनिष्ठ महाविद्यालय कुरुंबवाड या अभ्यास केंद्राच्या संघाने महाराष्ट्र कलोपासक पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा 2019 अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याच वर्षी सप्टेंबर मध्ये झालेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत कोल्हापूर विभागातून दत्तकनिष्ठ महाविद्यालयाच्या मोठा पाऊस आला या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर डिसेंबर मध्ये लोकांकिका स्पर्धेत ही विभागीय अंतिम फेरीत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या महापुरानं सांगली, सातारा, कोल्हापुरात मोठा हाहाकार माजवला. याच पार्श्वभूमीवर पुराचे दर्शन घडवणाऱ्या एकांकिकेत विद्यार्थी, लेखक, कादंबरी माळी आणि पराग फडके यांनी सकारात्मक संदेशही दिला आहे. या एकांकिकेचं दिग्दर्शन विद्यार्थिनी कादंबरी माळी हिनं केलं आहे. सांघिक दिग्दर्शन अभियान आणि सर्व तांत्रिक बाजूंसाठी बक्षिसाची कमाई करून हा संघ 27, 28, 29 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पुरुषोत्तम करंडक अंतिम फेरीसाठी हा संघ रवाना होणार असून दत्त महाविद्यालयाच्या शिक्षक संघाने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना प्राचार्य जी एस पुजारी, प्राध्यापक सुहास गायकवाड यांचं विशेष सहकार्य लाभलं. महानकर न्यूज साठी कुरुंबवाडहून संदीप इंगळे.